मध्ये नागपूरमध्ये तिथे पण अशा पद्धतीने मुलांचं एकत्र खेळणं महिला मंडळ असं होतच, पण त्याच्यातले बंध किती फक्के आहेत हे 19 मुळे सगळ्यांना जास्त चांगल्या पद्धतीने कळालं. आणखी मी म्हटलं तसं परिवार म्हणजे एका छताखाली राहत नसतील तरी पण मित्र मैत्रिणी सुहृद आहेत, भावंड आहेत, व्याही विणी आहेत, शेजारी पाजारी आहेत, असा एक मोठा परिवार पण आपला असतो. आणि काही जण म्हणतात की हे आमचं सगळं कुटुंब आहे. आता कुटुंबाची व्याख्या जो कोण आपल्या पद्धतीने करेल ते करेल, असा परिवार पण आपल्या भोवती सगळा असतो. आणि मी मगाशी म्हटलं तसं या कुटुंबामध्ये अनेक प्रकारच्या समस्या, अनेक प्रकारची आव्हानं आहेत, त्याची आता इथे काही उजळणी करायला नको. आपण वर्तमानपत्र उघडलं की आपल्याला ते कळत असतं की हे असं, आणि मग त्याची चिंता वाटते. तरीही एक सगळ्यांनी लक्षात घ्यायला हरकत नाहीये की जी आपली लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या मानाने ह्या ज्या समस्या आणि ही आव्हानं खूप कमी आहेत हे आवर्जून सांगायला पाहिजे. कारण आता काय होतं की आपल्याला आपण बोलता बोलता म्हणतो काय घटस्फोट वाढलेले आहेत वगैरे, अहो पण लोकसंख्या पण वाढलेली आहे की नेत्यांच्या दृष्टीने घटस्फोट पण वाढलेली आहे. आणि इतरही कारण आहेत की स्वातंत्र्य आहे किंवा ज्या महिला दडपणाखाली राहणं नाकारतात, अवहेलना होते ती नाकारतात, ती त्या बाहेर पडतात की ज्या पूर्वी तोंड दाबून भुक्यांचा मार सहन करत होत्या त्या आता करत नाहीये. अशा अनेक काहीतरी नाण्याच्या पुढची मागची अशी दोन्ही बाजू आहेत. त्यामुळे चिंता करायची नाही त्याच्याविषयी, पण ह्या समस्या वाढू नयेत, माझ्या घरामध्ये येऊ नयेत, आसपास येऊ नयेत, असा प्रयत्न करून त्याचे म्हटलं कुटुंबातली जे चांगल्या गोष्टी आहेत त्या जोपासणं हे आपण करू शकतो. म्हणून दिलेलं आहे की यामधून कुटुंबांचं जतन करायचं आणि प्रगती करायची, आपल्या स्वतःच्या कुटुंबाची प्रगती करायची, आसपासच्या कुटुंबांची पण प्रगती करायची आहे. हे मध्ये मध्ये जरा अडचण येते आहे, बराच वेळ जर ठेवलं छान चित्र मिळालं. 1960 सालची जी फॅमिली आहे मला वाटतं माझ्या आई वडील वगैरे त्यांच्या वेळेची होती, 4-1 पिढ्या तरी दिसत आहेत. आणि त्याच्यातली जी चित्र आहेत ती थोडीशी व्यक्तिचित्र अशा प्रकारची रेखाटलेली आहेत, कृत्रिम वाटत आहे, तो काही फोटो नाहीये. आणि 1980 मध्ये 3 पिढ्या दिसत आहेत, 2000 मध्ये 2 पिढ्या दिसत आहेत, आणि 2020 मध्ये 1च पिढी आहे. आणि फार सुंदर चित्र काढलंय की ती पिढी सुद्धा एकमेकांना मिठी मारून आहे, म्हणजे पती पत्नी एकमेकांना मिठी मारून आहे. आता ते खरे पती पत्नी आहेत का लिव्हिंग रिलेशनशिप आहेत ते पण आपल्याला माहित नाहीये. आणि ते स्वतः इतर जगाशी आपल्याला जोडण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे जे समोरचा माणूस आहे त्याच्यापेक्षा जगाशी आपल्या हातातल्या मोबाईलने जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. असं हे एक मोठं आव्हान आज आपल्या समोर दिसून येत आहे. आता मी सगळ्यांना एक छोटासा स्वाध्याय देणार आहे की माझ्या कुटुंब ओळख काय काय आहे. माझं कुटुंब काय काय म्हणून इतरांच्या दृष्टीने आमचा परिचय काय आहे, ते बाहेर माझ्या कुटुंबाला काय म्हणून ओळखत असतील, जरा विचार करायचा आहे. म्हणजे आपल्या दुर्बिणी किंवा कॅमेरे बाहेर लावायचे मग आपल्या कुटुंबाकडे बघायचंय. पहिला जो प्रश्न आहे तो माझे कुटुंब काय काय म्हणून, म्हणजे मी माझ्या कुटुंबाकडे कशी बघते, मला कसं वाटते. आणि दुसरा जो प्रश्न आहे तो इतरांना माझं कुटुंब कसं वाटत असेल असा अंदाज आपण करायचा, थोडस अवघड आहे पण तसा अंदाज करायचा. आणि ह्या योगानी माझ्या कुटुंबाची वैशिष्ट्य कोणकोणती आहे हे फारशा शब्दांनी सोडवायचंय नोंदवायचं आहे. तर पहिल्यांदा मी माझ्याविषयी सांगते. नेहमी आम्ही असं करतो कुठे कार्यक्रमामध्ये की स्वतःविषयी किंवा काहीतरी उदाहरणं द्यायची, कुठलाही असा स्वाध्याय दिला की आणि मग तो स्वाध्याय कसा सोडवायचा हे स्पष्ट व्हायला लागतं आणि मग स्वाध्याय समोरची मंडळी सोडवू शकतात. तर माझ्या कुटुंबाविषयी सांगायचं तर तुम्हाला तर माझा परिचय करून दिला, तर असेच आणखीन 2 PhD माझ्या घरामध्ये आहेत, उच्च शिक्षित असे आहेत. आणि त्यामुळे 400 शब्दांमध्ये माझ्या कुटुंबाविषयी सांगायचं असेल तर माझं कुटुंब शिक्षणाला खूप महत्व देणारं असं आहे. म्हणजे माझ्या कुटुंबाचं वैशिष्ट्य नोंदवायचं तर माझ्या कुटुंबामध्ये शिक्षणाला आम्ही खूप महत्व देतो. आणि इतरांच्या दृष्टीने विचार केला तर हा जरासा फिरता किंवा ध्यान असा विचार करायचा झाला तर मुद्दा म्हणूनच मी उदाहरण म्हणून सांगते की हे पटवर्धन मंडळी की नाही जरा शिस्तच आहेत बाबा,
आपल्या शिक्षणाचा वगैरे ना त्यांना जरा जास्तच अभिमान आहे असं सुद्धा ते माझ्याविषयी म्हणत असू शकते, माहित नाही मला. मुद्दा मी असं एक सकारात्मक आणि एक थोडस बोचर असे दोन्ही प्रकारची उदाहरणं तुम्हाला दिलेली आहे. आता तुम्ही सकारात्मक वैशिष्ट्य माझ्या ह्याच्यातलं चांगलं काय आहे हे नोंदवायला हरकत नाही. अशा पद्धतीने जेव्हा मी काही काही वर्गांमध्ये पाठ घेतला तेव्हा मग कोणी कोणी म्हटलं की आमचं घर म्हणजे काय दिंडी दरवाजा, म्हणजे सगळ्यांचं आमच्याकडे स्वागत असतं, आमच्या घरामध्ये काय कलावंतांचं आहे वगैरे वगैरे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने आमची वैशिष्ट्य नोंदवली. आणि याच्यामध्ये चूक बरोबर काही नाहीये, मला वाटतंय मी सांगतेय ठीक आहे ना, आणखी 4-8 दिवसांनी हा प्रश्नाचं उत्तर माझं वेगळं असेल काही फरक नाही पडत. तर आता मी 2 मिनिटं थांबते आणि तुम्ही तुमची उत्तरं चॅट बॉक्स मध्ये तर मला आनंद होईल. योगिताताई आणि अनुराधाताई थोडा कोऑर्डिनेट कराल ना? हो हो नक्कीच नक्कीच. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न तुमच्या समोर आहे, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये 4 ते 6 शब्दांमध्ये ते मांडायचंय. बघा किती फास्ट मांडताय, कारण पुढे आपल्याला विचारायचं आहे. तर 1-2-3 मिनिटात काय काय चॅट बॉक्स मध्ये येते ते बघूया. मी जरा चॅट बॉक्स बघण्याचा प्रयत्न करते. सेम ॲज युअर काही जण म्हणताय डिसिप्लिन आहे, काही जण म्हणतात आगत स्वागत करणारे आहे, काही जण म्हणतायत की इंजिनियर्सचं कुटुंब आहे, काही जण म्हणतायत की धार्मिक आणि माळकरी आहोत आम्ही, काही जण सहकार्याचे आहे असं म्हणतात. आणखीन चांगली आली उत्तर. सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे असं म्हणतात, कुशल अवयव असणार आहे असं म्हणतात. येते मला वाचता येते थोडं थोडं, कारण वेग येतात एकदम खूप आले तर वाचता येते. करेक्ट करेक्ट छान. पण एकमेकांची उत्तर आपण बघायची बरं का, इतरांची उत्तर पण आपण पाहायची. केअरिंग फॉर ऑल असं पण आलंय एक. हां मस्तच छान आली उत्तर. अशी उत्तर तुम्ही आणखीन देऊ शकाल. स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे एक आहे ऍडजस्टेबल, केळकर मॅडम म्हणाल्या की ऍडजस्टेबल आहे. सुंदरा केळकर म्हणजे या सायकोलॉजिस्ट आहेत का? माहित नाही. कुणाच्या अध्यात्म मध्यात पडणारे असं असं काही कुठं आम्ही आमचा आमचा मार्ग आमचा आमचा करतो असे म्हणणारे. छान पुष्कळ उत्तर मिळालेली आहेत. आणखीन अधून मधून वाटलं तर तुम्ही ते उत्तर देऊ शकाल. फ्लेक्सिबल लवचिक असं एकानी लिहिलेलं आहे. ही उत्तर देत असतात सगळ्यांच्या की युनिटी अँड केअरिंग डिस्पाईट जनरेशन गॅप. जनरेशन गॅप आहे, 2-3 जनरेशन आहेत, मतभेद आहेत, पण आम्ही छान राहतो. एक लक्षात येतं की अशा पद्धतीने स्वतःच स्वतःच्या कुटुंबाकडे पाहणं, मग अशी मी म्हटलं ना डोकावू आपल्या कुटुंबामध्ये, हा प्रत्येक जण स्वतंत्रपणे एकमेकांना समजून घेणार आहे फारच छान.
असं आपापल्या कुटुंबामध्ये डोकावण्याची गरज असते. आणि त्रयस्थाच्या दृष्टिकोनातून आपण बघायला गेलो तर त्याचं विश्लेषण पण आपण आणखी चांगल्या वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. तर हे मला आता सांगा की असं स्वतःच्याच कुटुंबाविषयी माझ्याच कुटुंबाची काही वैशिष्ट्य मी इतरांना सांगते हा अनुभव कसा वाटला तुम्हाला? कारण आता तुम्ही जवळजवळ मला माहिती नाही 50-70 जण तरी आता असाल आणि मी माझ्या कुटुंबाविषयी सगळ्यांच्या समोर मोठेपणाने बोलले किंवा माझ्या कुटुंबाला मी त्रयस्थपणाने पाहून काहीतरी सांगितलं, हा जो अनुभव आहे हा कसा वाटला याविषयी सांगा. आता त्रासदायक वाटला, छान वाटला, कसा वाटला? वेरी नाईस, असं एक उत्तर आलेलं आहे. बोलू शकतो का? हा बोला. हा म्हणजे हा जो अनुभव तुम्ही आम्हाला विचारला तो म्हणजे खरं सांगायचं म्हणजे की त्या निमित्ताने तुम्ही इंट्रोस्पेक्शन करायला लागता की अरे आपण हा म्हणजे आपण या निमित्ताने आपल्या सगळ्यांची स्वतःच ओळख करून घेतोय. नंतर दुसरं म्हणजे की त्याच्यातले बारकावे लक्षात यायला लागले या तुमच्या ह्या प्रश्नामुळे की म्हणजे त्यात कोणाचे स्ट्रेंथ्स काय आहेत, कोणाचे विकनेसेस काय आहेत. आणि गंमत म्हणजे ह्या निमित्ताने हा आपणच आपल्याकडे नव्या दृष्टिकोनातून खरं म्हणजे पाहायला शिक जे बघते मी असं मला वाटायला लागलं. हो हो आणि असा त्रास वाटला, कटकट वाटलं, हे नको होतं करायला असं नाही वाटलेलं कोणाला, हे खूप छान आहे. स्टार्टेड थिंकिंग इन दिस डिरेक्शन. तर हा अशा पद्धतीचा स्वाध्याय देण्याचं एक कारण असं आहे की आपली जी भारतीय संस्कृती आहे की नाही, आपण असे जसे दुधामध्ये साखर मिसळते असे सगळेजण एकमेकांमध्ये मिसळलेलो असतात, अगदी असे जिवलग असे असतो आपण. उत्तम गोष्ट आहे, यात काही आक्षेप घेण्यासारखं वाईट असं काहीही नाहीये. पण जसं आता मी कधीतरी मला आरशामध्ये निरखून बघते की अरे त्या काय झालंय, माझी त्वचा कशी झालेली आहे, माझ्या डोळ्याच्या भोवती काळं तर झालं नाहीये ना, कुठे इकडे तिकडे झालंय का वगैरे. कारण माझा चेहरा मला स्वतःला काही दिसत नाही, हात दिसतात, पाय दिसतात, असं आपण कधी स्वतःला निरखतो, त्याचा उपयोग होतो. मग मला काही माझ्यामध्ये सुधारणा करायची आहे का? हा, मग माझे डोळे खूप छान दिसतात, मग मी माझ्या डोळ्यांचा वापर करून घेईन बरं का वगैरे. म्हणजे जे माझ्यात चांगलं आहे त्याचा वापर करणं, जे माझ्यामध्ये जरा त्रासदायक आहे, कमतरत आहे, त्याचा सुधारण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं त्यामध्ये होऊ शकतं. आणि ही एक प्रगतीची दिशा आहे, कुटुंबाला पुढे नेणारी दिशा आहे आणि म्हणून ती अशी करण्याची गरज आहे. आपण भारतामध्ये हे अशा पद्धतीने करत सगळं हे माझं माझं असं करून करतो, पण थोडं त्यामधनं बाहेर जाणं. मग अशी एकीने म्हटलं की बर्ड्स आय व्ह्यू, माझ्याच कुटुंबाला मी बाहेरून लांबून प्रयत्नासारखं बघू शकते का असं आपण बघत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटलं की इथून आपण सुरुवात करूया की असं बघूयात, त्यात चुकीचं वाईट असं काही नाहीये. मी म्हटलं तसं आरशामध्ये आपलं स्वतःचं प्रतिबिंब आपण बघतो तशाच प्रकारे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला येते. पण जसं होतं की तो एक राजहंसाची गोष्ट पिल्लू असतो आणि त्याला कळतच नाही की राजहंस, कारण हा टोचतोय, तो टोचतोय, तो बाजूला टाकतोय. मग तेव्हा त्यांनी त्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहिलं तेव्हा त्याला कळालं मोठं झाल्यानंतर थोडस, अरे मी राजहंस आहे आणि हे सगळे मला नावं ठेवतात मी काळा बेंद्रा आहे म्हणून, पण मी तसा नाहीये हे कळण्याची गरज आहे. वैशिष्ट्य कळण्याची गरज आहे आणि ती जोपास पुढे जायचंय. म्हणून हा मी स्वाध्याय दिला. हा स्वाध्याय आपण नेहमी करू शकू, किंवा आपला पती पत्नीचा विवाहाचा वाढदिवस असेल त्या दिवशी करू शकू, किंवा काही नवीन घरलोय, कुठे सहलीला गेलोय, काही असं विशेष असेल त्यावेळेला करू शकू. आणि घरातले सगळेजण मिळून पण करू शकतील. प्रत्येकाची दृष्टी वेगळी असेल, प्रत्येकजण वेगवेगळ्या दृष्टीने पाहिल, पण ते बघणं, बोलणं, चर्चा करणं ही एक मजेशीर गोष्ट असते आणि ती आपण करू शकू असं मला वाटतं. हा एक स्वाध्याय आहे की हा निरामय कुटुंबासाठी आपण वारंवार करू शकू. जाऊया याविषयीचे काही प्रश्न असले तर ते आपण शेवटी 10-15 मिनिटांमध्ये घेऊ शकू. कौटुंबिक संस्कृती ही जी संकल्पना आहे ती आता मी मांडते. आता संस्कृती म्हटलं की सगळ्यांना असं वाटेल की बापरे, संस्कृती म्हणजे खूप मोठा समाज, खूप मोठा गट, एखादा देश, एखादा धर्म, एखादी जमात, असं काहीतरी असलं पाहिजे.
छोट्या कुटुंबातले 2-5 माणसं आहेत, त्यांची काय संस्कृती असणार आहे? पण संस्कृती शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या आपल्या परंपरा आहेत, काही आपली जीवनशैली आहेत, काही आपल्या ज्या मनोधारणा आहेत, सगळ्या असतात, सगळ्या एकसारख्या असतात. जी ती माणसं आहेत त्यांच्यामध्ये, मग त्या कला असतील, अनुवंशिकतेने आलेले गुण असतील, आठवणी असतील वेगळ्या प्रकारच्या, आणि त्यामुळे त्याला संस्कृत असं मी नाव दिलेलं आहे. आणि दुसरं देण्याचं कारण असं की हे खूप महत्वाचं आणि खूप मूलभूत असा हा कुटुंब हा जो घटक आहे, त्यामुळे त्याच्या संस्कृतीच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, आणि म्हणून मी ते तसं नाव दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 5 क्षेत्र प्राधान्याने मांडलेली आहे. पहिलं आहे परस्पर संवाद व आंतरक्रिया, ट्रान्झॅक्शन, एकमेकांची असणारं विचारांची, वागण्याची, बोलण्याची देवघेव, हे पहिलं क्षेत्र आहे. दुसरं आहे भावनिक वातावरण, इमोशनल एन्व्हायरमेंट, की कुठल्या प्रकारच्या भावभावना, मूड्स, स्वभाव त्या घरामध्ये प्राधान्याने आहे. तिसरं आहे प्रशासन. आता तुम्ही म्हणाल प्रशासन कुठलं आलंय घरामध्ये, ती मोठी संस्था, शाळा, बँक, काही एखादा देश, एखादी ग्रामपंचायत, याच्यामध्ये असणार आहे, घरामध्ये काय असणार आहे प्रशासन? तर बारकाईने लक्षात केलं की हे प्रशासन असतंच, व्यवस्थापन असतं, आणि हे महिला उत्तम प्रकारे करतात हे सगळ्यांना आता माहितीच आहे. तर ते प्रशासन हा एक भाग त्याच्यामध्ये घेतलेला आहे. नंतर प्रगती, हा थोडासा वेगळा मुद्दा आहे. मानसशास्त्रामध्ये जे काही कुटुंबाचं वातावरण याविषयी अभ्यास होतात, त्याच्यामध्ये प्रगती हा विषय नसतो. पहिले 3 मुद्दे, पहिले 2 मुद्दे हे जास्ती मोठ्या प्रमाणावर येतात, पण हा एक महत्वाचा मुद्दा, महत्वाचं क्षेत्र याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. आणि 5वं जे क्षेत्र आहे ते समाजाचा सहभाग, हे सोशियोलॉजी मधले, अँथ्रोपॉलॉजी मधले मंडळी याचा अंतर्भाव करत असतात. आता या 5 क्षेत्रांपैकी प्रत्येक क्षेत्रामध्ये आणखीन काही काही दिशा, उपदिशा अशा मांडलेल्या आहेत. ही 5 क्षेत्र पुन्हा सचित्र अशी दाखवली आहेत, त्यामुळे ती चांगली लक्षात राहते. त्यामधली जी दिशा आहे, त्या एकूण सगळ्या 5ही क्षेत्रांच्या मिळून 10 होतात. पहिल्यामध्ये की परस्पर अंतःक्रिया, डिसिजन मेकिंग. दुसरं आहे इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन, डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय क्षमता. इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन म्हणजे आर्थिक व्यवहार, असर्टिवनेस किंवा कणखरपणा, त्याविषयी आणखी तपशीलवार आपण बघूयात, आता फक्त नोंद करते. भावनिक वातावरण हा हे दुसरं क्षेत्र आहे. तिसरं आहे प्रशासन, त्याच्यामध्ये प्रशासनाच्या व्यवस्थापनाच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये समानता, इक्वालिटी आणि प्लॅनिंग, नियोजन हे वापरणं, असे 2 दिशा त्याच्यामध्ये आहे. चौथं जे क्षेत्र आहे प्रगती, त्याच्यामध्ये प्रगती होणं हा एक भाग घेतलेला आहे. आणि कोपिंग स्ट्रॅटेजीज म्हणजे अवघड किंवा कठीण परिस्थितीला सामोरं जाणं, बाहेर पडणं, रेझिलियन्स हा किती आहे. आता आपल्याला लक्षात येते की कोविडच्या परिस्थितीमध्ये सगळ्या कुटुंबांना काहीतरी विशिष्ट पद्धतीने आव्हानं होती, समस्या होती, त्यामध्ये किती प्रमाणामध्ये आपण नियोजन करू शकतो, सुनियोजन करू शकतो, ऍडजस्ट करू शकतो, जुळवून घेऊ शकतो, असा भाग येतो. समाज सहभाग, सामाजिक सहभाग आहे, आणि सांस्कृतिक सहभाग, असे 2 त्याच्यामध्ये हे 10 दिशा आहेत त्याच्याविषयी. आणि मी एक एक आपल्याला काही उदाहरण देऊन वर्णन करून सांगते, म्हणजे त्याच्यातले बारकावे आपल्या लक्षात येते. आणि ह्या आधाराने तो आपण पहिल्यांदा स्वाध्याय केला की माझ्या कुटुंबातली वैशिष्ट्य काय आहेत, तर ह्या 10 दिशांचा जर आपण आधार घेतला, त्या आधारावरती ते वैशिष्ट्य आणखीन बारकाईने आणि अनेक वैशिष्ट्य सांगता येतील. तर कुटुंबातले निर्णय, तर अनेक छोटे मोठे निर्णय कुटुंबामध्ये नेहमी वारंवार घेतले जातात. अगदी म्हणजे स्वयंपाक पाणी काय करायचंय, इथपासनं तर सहलीला कुठे जायचंय, वृद्धांची काळजी कशी घ्यायची, इथपर्यंत अनेक प्रकारचे, नोकऱ्या कुठल्या घ्यायच्यात, शिक्षण कोणतं घ्यायचं आहे, किंवा आर्थिक नियोजन काय करायचं, असे अनेक प्रकारचे निर्णय घेतले जातात. हे निर्णय घेताना सहविचाराने होतात का, सगळ्यांच्या हिताचे होतात? मी असे प्रश्न तुम्हाला विचारते आणि आपल्या प्रश्नांच्या मागोवाने तुम्ही स्वतःच्या घरातल्या अशा काही गोष्टी शोधू शकाल. प्रत्येकाच्या हिताच्या होतात का? काही वेळेला असं होतं की लहान मुलांना काय विचारायचंय, जाऊ दे,
पाहिलाच होतं ते म्हातारात झालंय ना आता अगदी, म्हणजे काय एखाद 2 वर्ष करणं असाध्य असा आजार झालेला आहे, त्याचं हित बघणं बिघणं काय, त्याच्यात काही अर्थ नाही आता, नाहीतरी त्यांचं आयुष्य संपत झालेलं आहे. किंवा तो अरेरावी करणारा पॉवरफुल असा जो आहे, त्याचं हित पहिल्यांदा बघायचं, त्याची आवड निवड बघायची, असं काय होतंय नेमकं. आणि गंमत एक सांगते, काही वेळेला हे जे निर्णय आहेत ते आपण इथे कुटुंबामध्ये चार तुमच्या आता लक्षात येत राहील की अशा फोनवरती इकडनं तिकडनं सूचना सल्ला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे असं काही काहीतरी होऊ शकतं. तर बघायचं म्हणजे असं कशा पद्धतीने आमच्या निर्णयाची प्रक्रिया होते, कोण घेतं निर्णय, केव्हा घेतात, ते निर्णय पारदर्शकपणे सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवले जातात का, वेळेत पोहोचवले जातात का. काही वेळेला कसं होतं की कोणी आमचे गुरु आहेत, एक विद्यार्थिनी होत्या त्या वेगळ्या समाजाच्या होत्या, त्या म्हणाल्या की आमच्याकडे विवाह ठरला ते जे दूरदेशी गुरु आहेत त्यांना विचारून त्यांची संमती घ्यावी लागते, देतातच संमती, म्हणजे ही आमची प्रक्रिया ही होत राहते असं काही आहे. तर हा एक मुद्दा आपल्या कुटुंबाविषयी आपण सांगू शकतो. आर्थिक व्यवहाराचा मुद्दा अशाच पद्धतीचा आहे की त्याच्यामध्ये विश्वास किती आहे एकमेकांवरती, एकमेकांचं हित किती सांभाळत आहे आणि नियंत्रण आहे या आर्थिक व्यवहारांच्या आर्थिक गोष्टींच्या बाबतीत. भाग आहे मालमत्ता जी आहे आपली, पैसा आहे, दागदागिने आहेत, या सगळ्यावरती सगळ्यांना असं वाटतंय का हे माझं सुद्धा आहे, म्हणजे कायदेशीर नावं वगैरे हा भाग वेगळा, पण अधिकार आपलेपणा असा वाटतो का, असा सगळा हा इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमधला आहे. खरखरपणा हा तर खूप मोठा विषय आहे, हा माझा अभ्यासाचा विषय आहे आणि त्याविषयी एक माझा मोनोग्राफ म्हणजे त्याला आपण म्हणू लिहिलेला दीर्घ निबंध असा पण माझा प्रसिद्ध झालेला आहे. तर यामध्ये मुख्यतः असं आहे की माझ्या स्वतःच्या भाव भावना इच्छा आहेत त्यांचा मी मान राखते, तसाच इतरांच्या भाव भावना इच्छा आहेत प्रेरणा चित्त यांचा पण मी मान राखते आणि मग आम्ही वागतो एकमेकांची, म्हणजे ज्याला विन अशी सिच्युएशन म्हणतात त्याला आपण कणखर कणा म्हणतो. आणि हा सोपा असतो, अवघड असतो, आपल्याला हो ला हो तुला हो करायची काही काही सवय असते, खूप जण भिडस्त असतात त्या पद्धतीने जातात आणि काही काही जण आक्रमक असतात, माझ्याच म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे, कारण मी कमावत आहे, कारण वगैरे वगैरे असे सगळे असते. पण कणखरपणा माझ्या घरामधल्या बहुतेक सगळ्या सदस्यांमध्ये किती प्रमाणात आहे, किती वेळा तो दिसून येतो असा हा मुद्दा आहे. असे हे परस्पर संवादातले सहविचारातले 3 मुद्दे या पहिल्या क्षेत्रामध्ये झालेले आहेत. दुसरं क्षेत्र फार स्पष्टीकरण त्याचं द्यायला नको की साधारणपणाने वारंवार दीर्घकाळ असं कोणत्या प्रकारच्या भावभावना माझ्या घरामध्ये असतात. काही काही कुटुंबाशी प्रसन्न आनंदी अशी दिसतात, अडचणी असतात प्रत्येकाच्या घरात असतात सगळं. आता आपण बघितलं की जी उत्तर आली त्याच्यामध्ये लिहिलेलं ते सगळ्यांनी, आपली लवचिक आहोत, आनंदी अशा पद्धतीने स्वागतशील आहोत अशी उत्तर काही काही आलेली आहेत. आणि काही काहींच्याकडे असे ते अशा पद्धतीचे पण असू शकतात, ताणतणाव असतात आणि त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. काही काही जणांकडे आर्थिक अडचणी येतात, कोणाकोणाकडे दीर्घ तिकट आजाराची अशी मानतो चॅलेंज मुलं असतात, अशा अनेक कारणांनी वातावरण वेगवेगळं असू शकतं. कारण अनेक असतात, वातावरण प्राधान्याने दिसतं आहे, वारंवार कोणत्या भावना आमच्या कुटुंबामध्ये येत आहेत, कोणत्या भावना वारंवार टिकून राहिलेल्या आहेत आणि कुठल्या कुठल्या भावनांच्या तीव्रता कशी कशी आहे, असा आहे एक भावनिक वातावरणाचा सर्वसाधारण असा काही आढावा घेता येतो. कारण त्याच्यात थोडे थोडे फरक रोज उठून होतच असतात, सकाळ दुपार संध्याकाळ पण होतच असतात. तिसरा जो मुद्दा आहे मी म्हटलं तसं ऍडमिनिस्ट्रेशनचा, त्यामध्ये समानता किती पाळली जाते, वय, लिंग, कमाई, स्थान यांच्यानुसार त्या भूमिका, अधिकार, कामाची वाटणी त्याच्यात समानता आहे नाही, नंतर हा मुद्दा आहे, हा अगदी कळीचा मुद्दा आहे. स्त्री पुरुष म्हणून आपली कामाची जबाबदारी असते, विशेषतः ज्यांच्यामध्ये शेती काम जास्ती आहे त्यांच्याकडे महिला आणि पुरुष यांच्या कामांची विभागणी पारंपरिक आहेच. त्या घरातले पुरुष हाताने कधी पाण्याचा तेला सुद्धा घेणार नाही, त्याची सगळी कामं ते सांभाळतील.
आणि त्या महिला ज्या आहेत त्यांना बँकेचे व्यवहार वगैरे किती माहिती आहे किंवा खरेदी किती करायचं हा प्रश्न असतो. आणि ह्याच्याबद्दल काही दोष देणं आहे असं नाही, तर काय आहे हे पाहणं. अमुक एक चांगलं अमुक एक वाईट असा इथे कुठलाही दृष्टिकोन नाही, अशी भूमिका नाहीये. काय आहे हे पाहणं, नंतर भविष्यातली कामं, जबाबदाऱ्या, यांचं नियोजन, जे आजची कामं, उद्याची कामं, 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 40 वर्षानंतरची जी कामं, त्यांचं नियोजन केलंय, त्यांची वर्गवारी केली, ह्या वर्षी हे करायचं, 5 वर्षानंतर हे करायचं, असं केलंय का? अशाविषयीचा काही विचार विनिमय झालाय का? हे फक्त आर्थिक बाबतीतच नियोजन आहे असं नाही ना, तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये असू शकेल, आरोग्याच्या बाबतीमध्ये समाजातला सहभाग काय आहे त्याच्याविषयी असू शकेल, योगदान काय देणार, असं वेगवेगळ्या प्रकारचं ते असू शकेल. हा झाला चौथं क्षेत्र झालं, तिसरं झालं प्रशासनाचं, चौथ्याकडे आपण येऊया. मी म्हटलं तसं हे वेगळं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये दोन दिशा आहेत, स्वतःची व कुटुंबियांची प्रगती, म्हणजे प्रत्येक कुटुंब काहीतरी कण कण पण शिकते का? म्हणजे 80-85 वर्षाचं वृद्ध गृहस्थ महिला घरामध्ये असू दे, ती पण काहीतरी शिकत राहते, ती पण काहीतरी नवीन करत राहते, तिच्या मनामध्ये कल्पना येतात आणि अशा पद्धतीने सगळं कुटुंब पुढे जात. हे होत नाही का? कालचा, आजचा, उद्याचा, असे वर्षानुवर्षांचे दिवस सारखे आहेत, त्यामध्ये काही विशेष घडत नाही, हा मुद्दा आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं अवघड परिस्थितीला सामोऱ्या जाण्याच्या पद्धती, कोपिंग स्ट्रॅटेजीज, त्यामध्ये दोन आहेत, एक सुयोग्य पद्धत आणि अयोग्य पद्धत, असे दोन आपण भाग करू शकतो. की अयोग्य पद्धत म्हणजे की नाकारायचं, संकटच नाहीये, त्यातच बुडून राहायचं, दुःखी राहायचं, अशा पद्धतीने. असं कोविडच्या बाबतीमध्ये आता आपल्याला दिसतं की काही काही कुटुंब अशा पद्धतीने खूप खाली गेल्यासारखी झाली होती, आणि काही काही कुटुंब मात्र ठीक आहे, आलं त्या संकटाला आपण तोंड देऊया, हे करूया, ते करूया, असं केलेलं होतं. अशा अवघड परिस्थितीला सामोरं माझं कुटुंब कसं जातंय, कसं जाऊ शकतो, पण प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काहीतरी कठीण परिस्थिती ओढवत आपण काय करतो, किती वेगाने आपण बाहेर येतो. पाचवं क्षेत्र आहे सामाजिक सहभाग, समाजाचा सहभाग, सोशल पार्टिसिपेशन, म्हणजे मग वेगवेगळी मंडळ आहेत, असोसिएशन आहेत, आता आपला हा माइंड जिप नावाचा हा क्लब आहे, अशा ठिकाणी जाणं येणं आहे, वेगवेगळे भीशीचे गट आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. सहलींना जाणं आहे किंवा धार्मिक स्थळांना भेटी देणं, हा पुढच्या भागा सांस्कृतिक आणि धार्मिक मध्ये येईल. कल्चरल मध्ये ते नाटक, सिनेमे पाहणं, त्याच्यामध्ये भाग घेणं, ह्या सगळ्या ज्या भाग गोष्टी, माझ्या कुटुंबाच्या पलीकडे थोडस जाणं येणं आहे आणि त्या पद्धतीतलं काहीतरी काम करणं, अशी ही पाच क्षेत्र आणि या 10 दिवस हे आपण लक्षात ठेवलेलंच आहे. पुढे जाऊया आपण. पुढची अडचण येते ही जी संस्कृती, कौटुंबिक संस्कृती संकल्पना आहे, त्याची वैशिष्ट्य अशी आहे की खूप व्यापक आहे ती. आणि ऐकू येते का माझं बोलणं? कनेक्शन गेलंय का? नाही नाही वनिता, ते येते ऐकू. हा, अनेक घटक त्याच्यामध्ये आहेत आणि जणू काही कुटुंब एक मोठी संस्था आहे अशा पद्धतीचा विचार केलाय. सर्व प्रकारच्या कुटुंबांना लागू आहे, एकट्या माणसाचं असू दे, 25 माणसांचं असू दे, देशातलं असू दे, विदेशातलं असू दे. आणि मगाशी मी म्हटलं ना की जसं दूरस्थ आणि आभासी कुटुंब, म्हणजे काही काही आता कामानिमित्त लांबच राहतात, महिनोन महिने किंवा महिन्यातले 10 दिवस परगावी, मग इथे येतात परदेशी. काही काही तर घरातले आयटी मधले लोक तर आता सध्या नाही 6 महिने, पण आता काय जपानला गेलोय मग 15 दिवसांनी मला हॉलंडला जायचं, असं असतं. हे जे दूरस्थ कुटुंब आहेत, काही काही आजी आजोबा दुसऱ्या देशात असतात, मुलं तिसऱ्या देशामध्ये असतात, अशा पद्धतीचे जे आहेत कुटुंब, अशाही कुटुंबांना ही जे दूरस्थ किंवा आभासी माध्यमात एकमेकांच्या जवळ राहणारी, त्यांना पण हे लागू होऊ शकते. सर्व काळ कुठेही लागू आहे आणि त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुभाव अशा मुद्द्यांना प्राधान्य दिलेलं आहे. मार्गदर्शन समुपदेशनासाठी
हे मानसशास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञांना उपयोग आहे, कायद्याचा मार्गदर्शन करणाऱ्यांना आहे की तुमच्या कुटुंबामध्ये काही प्रश्न आहेत का, या 10 गोष्टींना धरून काही काही प्रश्न आहेत का, आणि जर ते असले नसले तर पुढे जाणं, त्यांना मार्गदर्शन करणं असं शक्य आहे. नंतर म्हटलं तसं याच्या आधारावरती आम्ही प्रश्नावली केली आणि त्या प्रश्नावलीच्या आधाराने अशा पद्धतीचं रूपचित्र, ज्याला आपण म्हणू प्रोफाईल, असं तयार होतं. ते 10 दिशा आहेत आणि त्या 10 दिशांमध्ये आम्ही कुठे आहोत त्या स्तंभालेखामध्ये हे कळतं. आणि नंतर आता आम्ही इथे आहोत, आम्हाला त्याच्या वरती किंवा खालती जायचं आहे. खालती पण जाणं शक्य आहे बरं का, म्हणजे तसं पण असू शकतं. तर त्या दृष्टीने फॅमिली डेव्हलपमेंट प्लॅन FDP असा पण आखू शकतो आपण. म्हणजे त्या त्रयस्थ पद्धती आपल्या कुटुंबाकडे बघून मग त्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी अनेक गोष्टी त्या करता येतात. आणि हे सगळं आम्ही वेगवेगळ्या काय म्हणायचं त्याला कार्यशाळांमध्ये प्रत्यक्ष केलेलं आहे आणि त्याचा लाभ खूप जणांना असा झालेला आहे. हे जे रूपचित्र आहे ही तुमच्या कुटुंबाची प्रतिमा आहे आणि 10 दिशा त्याच्यामध्ये दिसतात आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आणि अपेक्षित अशा गुणांमधल्या फरक प्लॅन असा आपल्याला आखता येतो. निरोगी वातावरण, मुलांना आधारित कौटुंबिक संस्कृती आणि सततचे प्रयत्न, त्यामुळे आपलं आपलं कुटुंब नक्की प्रगतीशील राहू शकतो. हा मुद्दा आहे. कृती आराखडा तुम्ही करायचा आहे. माझं कुटुंब पुढे पुढे जाण्यासाठी मी काय करीन, हा काहीतरी खूप व्यापक गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. पण विचार करायला हरकत नाही आणि त्या दृष्टीने नेमकं एखादं वाक्य आता जर तुम्हाला काही सांगता आलं, नोंदवता आलं तर त्याचा खूप आनंद होतो. येत्या आठवड्यात करणार एक वाक्य नोंदवायचं. अशा असेल की मी अमुक एक केलेलं आहे ते पुढे नेईन किंवा अमुक एक मी संकल्प वगैरे वगैरे अशा पद्धतीने असं काहीतरी त्यामध्ये आपण मांडू शकतो. आता पुन्हा मी माझंच उदाहरण द्यायचं झालं तर आता माझ्या कुटुंबामधल्या बाबतीमध्ये मला असं सांगायचं आहे की काही काही संकल्प केलेला आहे, अमुक एक लेखन करूयात, अमुक एक पूर्ण करूयात, ते आमच्या कुटुंबातली मंडळी थोडीशी जरा मागे पडतायत. म्हणजे या कोविडच्या संचार बंधनामुळे असेल किंवा गोंधळाच्या परिस्थितीमुळे असेल थोडस मागे पडतायत, तर ते थोडं ढकलून एकाने जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे पुन्हा एकदा एका वाक्यात सांगायचं, आमच्या कुटुंबियांनी काही काही संकल्प केले ते थोडेसे रेंगाळण्यासारखे झालेले आहे, तर ते आम्ही एकमेकांना ढकलू, त्याच्या त्या अडचणी दूर करू आणि ते संकल्प अनेक वेगाने जातील असं आम्ही बघूया. माझ्याच बाबतीत म्हणायचं तर मी वृद्धत्वाविषयी तर काही पुस्तक लिहायला घेतलेलं आहे. त्याचा मी स्वतःही वृद्ध असल्यामुळे थोडासा त्याच्यामध्ये माझा स्वतःचा विचार असं करता करता थोडस रेंगाळण्यासारखं होतंय. तर मी आता खरोखरच म्हणजे तुम्हाला पण सांगते आणि तुम्हाला वचन पण देते की रोज किमान 1/2 तास जास्ती त्याच्यामध्ये खर्च करून त्याचा मी वेग वाढवीन. हा, तर मी माझं काय पुढे जाण्यासाठीचं जे काय आहे ते वाक्य तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही सांगा, चॅटबॉक्स मध्ये टाका, 2-3 मिनिट आपण थांबूया. असे 5-7 उत्तरं जर मिळाली आपल्याला सगळ्यांनाच त्याचा एकमेकांच्या उत्तरांचा फायदा होईल. कोणी कुठेतरी काहीतरी टाईप करतात, 1-2 जणांनी तोंडी पण सांगायला हरकत नाही की माझं कुटुंब एक पाऊल पुढे जाण्यासाठी येत्या आठवड्यामध्ये मी काय करणार आहे, ते आम्ही कुटुंबातले लोक काय करणार आहोत. टू फॅमिली मेंबर अँड गेट इनपुट. अच्छा, म्हणजे हे सगळं स्वतःच्या कुटुंबामध्ये सांगणार आणि मग पुढे काय होते. फारच छान कल्पना आहे. मला वाटतं व्हिडिओ मधून अजून पॉज होतोय माझा. हा हा वनिता ताई, बरोबर तुमचा व्हिडिओ नाही दिसत आहे पण आवाज येतोय ना. आवाज एकदम क्लिअर येतोय. हो ठीक आहे, काहीतरी चालू राहत. आणखी जरा 2-4 जण बोलू शकते का, बोलू शकते का मी. बोलला असला तर त्याच्याऐवजी दुसरं कोणीतरी बोललं तर बरं होईल.
हो बोला कोण बोला। आहे, नाव सांगा. वनिताताई, मी नीला करंदीकर बोलती आहे, आणि तुम्ही ते सगळं सांगितलं ते फारच अप्रतिम वाटलं, आणि ऑलरेडी पण मी नरेंद्रमोदींची फॅन असल्याने मला यातले काही पॉइंट्स माहिती होते, आणि बऱ्याचशा त्यातल्या गोष्टीत आमचं कुटुंब बऱ्यापैकी मी मार्क देत गेले, तर बरं आहे. अजून ज्या काही सुधारणा हवे त्या नक्की 100% करणार आहे. त्यात माझी स्वतःची सुधारणा अशी करणार आहे की आता मध्ये माझे एक दोन ऍक्सिडेंट झाल्याने मी जरा त्याचा काय म्हणतो ना आपण सहानुभूतीचा उगाच पॅम्पर झाल्यासारखं वागायची, आळस झाला होता, आळशी वगैरे, ते सोडणार आहे आणि आता परत पहिल्यासारखी उत्साही आणि कामाला लागणार आहे. ओके. कोणीतरी लिहिलंय की मोटिवेट करणार आहोत, घरामध्ये बदल करणार आहोत असं लिहितात. पेंडिंग वर्क आहे ते पूर्ण करणार, म्हणजे काही मागचं खरकट आहे ते काढायचं आणि पुढचं पाऊल टाकायचं. अशी काही काही आर्ट स्टुडिओ साठी तयारी करणार, म्हणजे कामामध्ये काही काही आपण आपल्या गुंतवून घेणार आहोत. आणि असंही बघायला हरकत नाही की घरामध्ये एखादी समस्या आहे, एखादी अडचण आहे, एखादी काहीतरी गुंता आहे, तर तो गुंता सोडवण्यासाठी सुद्धा काही पावलं उचलायची का आपल्याला, हे पण ठरवते. धन्यवाद. त्याच्या दोन्ही स्वाध्यायांना खूप छान तुम्ही उत्तर दिली. आणखीनही अशी उत्तरं तुम्ही देऊ शकाल, तर वेळेची मर्यादे म्हणून आपण थोडंसं पुढे जाऊया. एकूण मी जे काय सांगितलं त्याचा पुन्हा आढावा घेते. कुटुंबाची संकल्पना काय आहे ती सांगितली, त्याची वैशिष्ट्य, त्याचं महत्व, त्याच्यातल्या समस्या, आव्हानं, त्याच्यामध्ये होणारे बदल असं थोडंसं नोंदवलं. त्यानंतर तुम्हाला स्वाध्याय दिला की तुमच्या कुटुंबाची वैशिष्ट्य तुम्ही थोडक्यामध्ये 4-6 शब्दांमध्ये सांगा, ती आपण एकमेकांना शेअर केली. आणि मग असं हा स्वाध्याय करण्यामध्ये काय वाटलं तुम्हाला हे पण तुम्ही मला सगळ्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर कौटुंबिक संस्कृती ही संकल्पना तपशीलवार समजून घेतली. सात क्षेत्र आणि 10 दिशा, त्याचा उपयोग आणखीन कसा कसा होऊ शकेल, फॅमिली डेव्हलपमेंट प्लॅन म्हणून होऊ शकेल, आजमावता येईल आपल्याला, असं सगळं बघितलं. आणि कृती आराखड्याला सुरुवात केली आहे असं म्हणूया. वेळेची आणि प्रत्यक्ष संवाद साधण्याची जरा मर्यादा असल्यामुळे आपण आता इथे थांबूया. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देते. आणि पुन्हा काही जर प्रश्न असले, वेळ कसा आहे त्यानुसार आपण पुढे जाऊया. धन्यवाद. येस, सगळ्यांना असं विचार मला सांगायचंय की कोणाला एक दोन प्रश्न आहेत का, आपण एक दोन प्रश्न घेऊ शकतो. कोणाला काही प्रश्न असेल तर अनम्यूट करून बोला आणि परत म्यूट करून टाका. कोणाला दिसत नाही प्रश्न. मला असं वाटतं वनिताताई, हे फार सुंदर तुम्ही किंवा योगिताताई, नीलांबरीताई, संजीवताई, तुम्ही प्रश्न विचारू शकाल एखाद दुसरा इतरांनी हो प्रातिनिधिक म्हणून. येस येस, कोणाला बोलायचं होतं का अजून, कोणीतरी बोलत होत. हॅलो. हा हॅलो, आमचं सेशन. हा, मी वसुंधरा केळकर बोलतेय. असं सेशन खूप आवडलं, पण त्याच्यामध्ये कुटुंबामध्ये मुळातच एकमेकांच्या मध्ये मोकळेपणा निर्माण होण्याकरता, किंवा म्हणजे जे आजकालच्या काळामध्ये मोबाईल किंवा याचे जे आपल्याला दुष्परिणाम दिसतात ते टाळण्याकरता काय करता येईल, याच्याबद्दलचा काही प्रश्न एखादा किंवा विचार सुचवायला हवा होता का, किंवा सुचवाल का? सांगते आता पण मला सांगता येईल त्याच्याविषयी. तर हे जे आहे एकमेकांमधला संवाद, तो खरोखरच आता समस्येचा भाग झालेला आहे. ते मानसशास्त्रज्ञांना पण खूप काम करावं लागतं. तर असं होण्याची कारण आपण आधी शोधायची, कुठलीही समस्या आपल्यामध्ये असली आणि कुठलाही सुधारणा करायची असली हे का होते याचा आधी शोध घ्यायचा. आणि मग ती कारणं जर आपण दूर केली तर आपोआपच होऊ शकेल. तर आता उदाहरणार्थ मी आपलं म्हणते, तुमच्या पद्धतीचं एखादं उत्तर घेते की माझा काहीतरी 10-20 वर्षांचा मुलगा मुलगी असे कोणीतरी आहे, किंवा काय मी स्वतः किंवा माझे यजमान किंवा आणि कोणीतरी, ते सारखे त्या ज्याला म्हणतो आपण स्क्रीन ऍडिक्शन ऑफ स्क्रीन अशा मध्ये गुंतलेले असले, तर एक तर आहे की त्यांना पर्याय दुसरा दिला पाहिजे, तितकाच पॉवरफुल असा पर्याय दिला पाहिजे. आणि हे एकमेकांशी बोलत राहायचं की हे टाळायला पाहिजे आहे ना, टाळणार आहे ना, आणि मग त्याच्यासाठी काय काय करता येईल, अशी ज्या व्यक्तीच्या बाबतीत आपल्याला करायचं त्या व्यक्तीशीच ती चर्चा केली पाहिजे. कारण
पूर्वीच्या सारखं धाक दपटशा करून ती कुठलाच माणूस बदलत नाही किंवा आपली सवय बदलत नाही. हे बदलायला हवंय ना असं तुला मला वाटते ना, मग ते बदलण्यासाठी काय काय करता येईल? आपण त्याला म्हणतो ना कल्पना स्फोट, ब्रेनस्टॉर्मिंग, 1, 2, 3, 4, 5, मग आता कुठलं करूयात, काय करूयात, आणि मग त्याचं नियोजन करणं. समजा मी 4 तास टीव्ही बघते आणि ते मला कमी करायचंय, किंवा 3 तास मी काय व्हॉट्सअप मोबाईल वरती करते ते कमी करायचंय, येत्या आठवड्यामध्ये 15 मिनिटं 20 मिनिटं मी कमी करेन, आणि कशी करता येतील ते कीही करता येतील. बर, आठवडाभर झाला तर पुढच्या वेळेला 1/2 तास कमी करायचा आहे. असं एकदम मी 4 तास करती आहे आणि मग ते एकदम शून्यावरती किंवा 1 तासावरच येईल, मग त्याला चाबूक मारलेला आहे, लगाम लावला, असं होऊ शकत नाही. त्यामुळे जे काय आपल्याला साधायचंय ते थोडे 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 तुकडे करून, मग त्याच्यातलं आता भाव साधूयात, अर्थ साधूयात, असं असं करत जायचं. मी 2 मुद्दे सांगितले, एक तर त्याची कारणं शोधायची, ती कारणं दूर करायची, आणि दुसरं त्याचं नियोजन करायचं, ती सवय म्हणा गोष्ट स्क्रीन अडिक्शन कमी करण्यासाठी त्याचं नियोजन करायचं, आणि ते टप्प्याटप्प्याने हळूहळू कमी करायचं, आणि थोडस जमलं की स्वतःला पण शाबासकी द्यायची, एकमेकांनी कौतुक करायचं, वा वा वा, 4 तासांच्या ऐवजी आज 4.25 तास टीव्ही बघितला, 15 मिनिटं कमी झाले, वा वा वा, फारच छान फारच छान. अशा पद्धतीने हे 2 मार्ग सुचवले, आणि मग प्रत्यक्ष प्रत्येक केसमध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये आणखी वेगवेगळं काहीतरी बोलता येईल आपल्याला. मी आमच्या ग्रुपमध्ये एकदा मोबाईलचा उपास करायचा, कमीत कमी 8 तासांच्या करता मोबाईलच्या वापराचा उपास करायचा, जसे धार्मिक उपास करतो तसा मोबाईलचा उपास करायचा असं एक सुचवलं होतं. हो, हे हो अशा पद्धतीने एकदम त्याच्यातून सुटका घेणं सोपं असलं तर काहीच प्रश्न नाही, पण तो 8 तास मोबाईलचा उपास केला म्हणजे पुढच्या दिवशी मी ना तसंच माझी ती सवय जर ती तशीच चालू ठेवणार असले तर मग अवघड आहे, कारण सवयीतला बदल असा टप्प्याटप्प्याने केला तर चांगला आहे. पण की एखादा माणूस असा कसा असतो, निर्धार करणारा असतो, तो एका क्षणात आणि एका दिवसात ठरवतो आणि बदलून जातो, असं झालं तर. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो हॅलो, हा कोण बोलताय? हा मी अनुराधा देशपांडे बोलतेय मॅडम. आवाज येतोय का माझा? हो येतोय येतोय, बोला बोला. हा मला असं म्हणायचं होतं की कुटुंबाचा पाया हे पती पत्नी असतात, परंतु जर एक म्हणजे काय म्हणतात एकमेकांच्या पसंतीने ते जर लग्न झालेलं असेल तर पुढे तो वारसा म्हणजे त्यांची मुलं, त्याच्या पुढे जाऊन त्यांची मुलं, अशा पिढ्या, तर ते कुटुंब एक सशक्त कुटुंब होण्यास मदत होते असं स्वतः माझं वैयक्तिक मत आहे. परंतु जर एखादं लग्न लादलेलं असेल, मग भले ते पत्नीवरती असेल किंवा पतीवरती असेल, तर त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते येणाऱ्या पिढ्यान पिढ्या मला असं वाटतं सगळी लोक त्या आजूबाजूची त्यात सफर होतात, याबद्दल आपलं मत काय? माझं मत असं आहे की ही अशा घटना तर घडतच असतात भूतकाळी, अनेक अशा पद्धतीच्या नको असलेल्या गोष्टी घडत असतात. आता असं जे कुटुंब आहे त्या कुटुंबामधली माणसं सुज्ञ असली तर हे सगळे जे काही आघात पूर्वी झालेले आहेत ते दूर करू शकतात. पहिली महत्वाची गोष्ट आहे की असा आघात झालेला आहे की असं अनिच्छेने विवाह झालेला आहे त्यामुळे असं घडतंय हे कळणं त्यामध्ये 50% जिंकलेलो आहोत. ठीक आहे, आता त्यामुळे झालेले जे आघात आहेत आणि जे चालू आहेत त्याचे छोटे 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 भाग करायचे, मग काय होत आहे एखाद्याची चिडचिड होते, दुसऱ्याचा काय स्वभाव बदललेला, तिसऱ्याचा काय त्याला नोकरीच लागत नाही, असे कुठले कुठले त्याचे परिणाम जे आपल्याला त्रासदायक वाटतात एक एक परिणाम तो दूर करायचा. पूर्वी काही झालेला आहे त्याच्या आज आपण त्याच्यावरती उपाय निश्चितपणे करू शकतो, सगळ्यांनी ठरवलं तर करू शकतो, किती प्रमाणात यश येईल त्या वेळेला अवलंबून आहे, पण हे नक्की होऊ शकतो. आणि तुम्ही म्हणाला तुमच्या म्हणण्यात असं की त्याची जी सावली आहे 1, 2, 3 पिढ्यांमध्ये राहते, ती सावली आहे, पण त्या सावलीमध्ये प्रकाश पेटवणं, ज्योत लावणं, दिवा लावणं हे शक्य आहे.
हे मानसशास्त्रीय समुपदेशनामुळे होऊ शकतं, कौटुंबिक समुपदेशनामुळे होऊ शकतं, आणि कुटुंबातले जी जी सदस्य आहेत त्यांच्याकडून होऊ शकतो. आपल्याला माहिती ना, 7 हॅबिट्स ऑफ इफेक्टिव्ह फॅमिली पुस्तक आहे, त्याच्यामध्ये आपण काही 7 अशा प्रकारच्या सवयी सांगितलेल्या. त्या सवयी अंगी बाणवून घ्यायला लागलो की मागचा सगळा जो अपभूतकाळ असतो तो मागे पडू शकतो, कमी होऊ शकतो त्याचा प्रभाव, हे निश्चित आहे. असं तुम्ही बघा ना का कित्येक कुटुंबांमध्ये असे झालेले आहेत, कोणी वेश्यांची मुलं आहेत, ते आता कुटुंब चांगले आहेत, कोणी अनाथ मुलं आहेत, अनाथगृहामध्येच 20 वर्ष वाढलेली आहेत, ती उत्तम आहेत, किंवा आता युद्धग्रस्त भागामध्ये आलेली आहेत, किंवा ज्यांच्यामध्ये असे अतिशय मानसिक रुग्ण आणि अक्रस्ताळी अशी माणसं होती आणि त्यांच्यामुळे जीवन घडत होत, त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी त्यातून धडा घेतला आणि त्याच्यातून ती वेगळी झाली. ते ठरवलं तरी होऊ शकत, सावली दूर होऊ शकते. वेगळा प्रश्न उत्तर देताना एक अजून छोटासा ह्याला जोडून उपप्रश्न विचारू का मॅडम, वेळ किती आहे आपल्याकडे त्यानुसार? एकच विचारा आता प्रश्न, कारण आता वेळ संपत आली आपली. विचारा विचारा. बोला बोला. हां, थँक्यू. हां, मला असं विचारायचं की हे जे लादलेलं लग्न असतं पती पत्नींवर, त्याच्यातूनच मग पुढे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वगैरे जे सुरू होतात, मग ते पत्नीकडून असतील किंवा पतीकडून असतील, दुसऱ्या परपुरुषाकडे किंवा परस्त्रीकडे आपलं आकर्षण जातं आणि मग ह्याचेही परिणाम कुटुंबाला भोगावे लागतात, तर याविषयी आपलं मत काय? अशा अनिच्छेने झालेल्या लग्नामध्ये विवाह बाह्य संबंध पुरुषाचे आणि पत्नीचे होतातच असं अजिबात नाही. तुम्हाला मागच्या पिढी आठवत असेल तर त्याच्यामध्ये काय 10व्या 12व्या वर्षी 15व्या वर्षी 18व्या वर्षी लग्न झालेले आहेत, ते उत्तम त्यांचे संसार झालेत. हे कारण नव्हे. कुठल्या कारणासाठी अनिच्छा होती त्या पतीची आणि पत्नीची, ती कालांतराने दूर पण होऊ शकते. जो मनामधला ग्रह आहे तो निश्चित दूर होऊ शकतो आणि ज्यांचं अनिच्छेने लग्न झालं तेच अतिशय उत्तम आनंदाने राहू शकतात. मी तुम्हाला ठामपणाने सांगू शकते, फक्त त्यांची इच्छा आहे का तसं करण्याची, इच्छा असली तर होऊ शकते, असे काहीच राहणार नाही. ओके नाही, त्यामुळे अशा अनेक समस्या कुटुंबातल्या आहेत, त्या सगळ्या दूर होऊ शकतात. प्रयत्न केले पाहिजेत, व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं, टप्प्याटप्प्याने ते होतील, जादूसारख्या निश्चित होणार नाहीत. निश्चित होत म्हणजे एक मानसशास्त्रज्ञ म्हणून हे मी ठामपणाने सांगू शकते. आता काही वैयक्तिक प्रश्न असले तर तुम्ही ईमेल वरती मला विचारू शकता, ते गोपनीय राहत नाही, त्याच्याविषयी काही नाही. माझा ईमेल ऍड्रेस आपल्याकडे आहे, vanita.urban@ज्ञानप्रबोधिनी.org. ज्ञानचं स्पेलिंग JNANA. धन्यवाद. धन्यवाद वनिताताई, खूपच छान आणि मूलभूत असे मुद्दे तुम्ही आज आम्हाला सांगितलेत आणि हा शब्द फारच कौटुंबिक संस्कृती आणि त्याचे जे 5 भाग तुम्ही विशद केलेत ते अतिशय सुरेख होते आणि मला असं वाटतं की प्रत्येक विषया प्रत्येक भागावरती खरं तर एक एक लेक्चर होऊ शकेल एवढा त्याची व्याप्ती आहे खरं तर. आणि आपण ते पुढे जेव्हा आपण ऑफलाईन भेटू तेव्हा कदाचित आपल्याला या गोष्टींवरती बोलता येऊ शकेल असं वाटतंय मला. एक 2-3 गोष्टी मला कुटुंब म्हणून आपल्या सगळ्यांसाठी सांगाव्याशा वाटतात, त्या म्हणजे वनिताताईंनी जे आत्ताचे 5 मुद्दे सांगितलेत त्याचा सखोल विचार चिंतन आणि मनन आपण केलं पाहिजे. आपण आपलं कुटुंब खूप छान दाखवण्यासाठी जो काही प्रयत्न करतो आणि त्यातली जी ब्लॅक साईड आहे किंवा त्यातली जी नको असलेली बाजू आहे ती झाकायचा खूप प्रयत्न करतो आणि त्याच्याविषयी बोलणं होत नाही आणि मग बरेचदा ती वरती एक उसळी मारून येते आणि त्यावेळी मात्र आपल्याला काय करायचं ते समजत नाही. तर सर्वांगानी आपलं कुटुंब बघता येणं म्हणजे त्याची लिमिटेशन्स, त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स, त्याचे स्ट्रेंथ्स हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून त्यांनी जो प्रश्न विचारला आपल्याला की एक बर्ड्स व्ह्यू घेऊन किंवा एक तिराहित दृष्टिकोनातून आपलं आपल्याला कुटुंब बघता येईल का, आपल्या कुटुंबात डेफिनेटली लिमिटेशन्स आहेत, डेफिनेटली कमतरता आहेत, त्या आहेतच, त्या प्रत्येक ठिकाणी असतात आणि त्याचा स्वीकार करून आहे त्या परिस्थितीत आनंद मानणं हे आपल्याला जमणं खूप महत्वाचं आहे असं वाटतं.
मला कायम असं वाटतं की चार स्टेजेस मध्ये कोणाचा तरी आवाज चालू आहे, त्यांनी प्लीज म्युट करता. कोणाचा तरी आवाज चालू आहे, त्यांनी म्युट करता का प्लीज. चार स्टेजेस मध्ये जर का आपण आपलं कुटुंब किंवा नातेसंबंध पाहिले, तर पहिली स्टेज जर का सर्व्हायवलची असेल, तर तिथे आपलं कुटुंब जिवंत राहते की नाही अशी जर का परिस्थिती सातत्याने असेल, तर आपल्याला कुटुंबासाठी काम करणं खूप गरजेचं आहे. त्याची दुसरी स्टेज असते ती सेटलमेंटची असते, जिथे कुटुंब सेटल व्हायला लागतं, तिथे स्थिरता यायला लागतो. तिसरी स्टेज आहे ती स्टॅबिलिटीची आहे, तिथे जास्त भक्कम जास्त स्थिर कुटुंब होतं. आणि चौथी स्टेज आहे ती सिग्निफिकन्सची आहे. असे हे चार एस म्हणजे सेटलमेंट, सॉरी सर्वायवल, सेटलमेंट, स्टॅबिलिटी अँड सिग्निफिकन्स, या चार स्टेज मधनं आपलं कुटुंब जात आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे की आपलं कुटुंब हे सिग्निफिकंट आहे का लोकांसाठी, हे खरं तर बघायला पाहिजे. आणि त्याची जी प्रोसेस आहे, त्याची जी प्रक्रिया आहे की सिग्निफिकन्स कडे जाण्याची, ही प्रक्रिया तरी निदान चालू व्हायला पाहिजे. या उद्देशाने खर तर कौटुंबिक स्वास्थ्य हा विषय आपण आज घेतला आणि वनिताईंनी अतिशय मूलभूत असे छान भाग आपल्याला सांगितले, मुद्दे आपल्याला सांगितले. आणि सगळे मुद्दे आपल्याला करून पाहण्यासारखे आहेत हेही आपल्याला आज कळलं, तर त्याच्याबद्दल वनिताईंचे मनापासून आभार. आणि परत जेव्हा जमेल तेव्हा आपल्याला नक्की त्यांना परत बोलवता येईल. आणि मला असं वाटतं की प्रत्येक विषयावरती एक एक लेक्चर त्यांचं होऊ शकेल अशी आपण काहीतरी सोय नक्की करू शकू पुढच्या काही दिवसात. तर तुम्ही सगळ्यांनी हे ऐकलंय, आता त्याच्यावरती विचार आणि मनन आणि चिंतन करूया. आणि आपलं कुटुंब स्वस्थ असेल तर आपला समाज स्वस्थ असणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि सुरुवात कुटुंबापासून होते हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे कुटुंबाची स्वस्थता हा खूप मोठा विषय आहे आणि भारतीय संस्कृतीचा तो एक गाभा आहे हे पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे त्या परिस्थितीला स्वीकारून पुढे कसं जाता येईल आपण विचार आपण केला पाहिजे. आणि परत एकदा वनिताताईंचे धन्यवाद, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. पुढल्या शनिवारी आपल्याशी बोलायला मंगलाताई गोडबोले येणार आहेत आणि त्या कुटुंबातील ऍडजस्टमेंट, कुटुंबामधील समायोजन याविषयी त्या बोलणार आहेत. जरूर जॉईन करा. मंगलाताईंना आपण मागे पण एकदा ऐकलं पण आता परत एकदा ऐकण्याची संधी आपल्याला आहे. त्या मंगलाताईंचं लेक्चर पुढल्या शनिवारी असणार आहे, त्या जरूर भेटूया. तोपर्यंत आपण आता थांबूया इथे. वनिताताई परत एकदा नमस्कार आणि खूप धन्यवाद. सगळ्यांना आपापल्या निरामय कुटुंबासाठी मनपूर्वक शुभेच्छा. परत एकदा सगळ्यांना नम्र विनंती की आपापले म्यूट करायला विसरू नका, खूप डिस्टर्बन्स येतो. पण नेक्स्ट टाइम आपण ते पाळूया. परत एकदा धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार.